लेना हमारा सीन था। सर सर थोड़े मांगे खेरे और बिजनेस है ना आंध्र आता है सुरू झालं आहे आणि तुम्ही पहिलीलाच घेतली आहे। मात्र प्रश्न हा आहे की आता लाभार्थ्यांची संख्या स्वाभाविकपणे पात्र लाभार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, अशा परिस्थितीत ही व्यापकता कशा प्रकारे आणणार आहात? हा चौथा टप्पा आज देशभरामध्ये सुरू होतो आहे। पहिल्या तीन टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये अगदी पहिला टप्पा फ्रंटलाईन, पहिला टप्पा आरोग्य कर्मचारी, दुसरा फ्रंटलाईन वर्कर्स, तिसरा सिनियर सिटिझन्स, या सगळ्या याच्यामध्ये पुण्यामध्ये तसा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे। 360,000 जवळपास नागरिकांना लस देण्यात आली। आज चौथा टप्पा या शहरामध्ये सुरू करत असताना याची निश्चित आता आम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ही संख्या खूप मोठी आहे। याचा साधारणतः 15 लाखाच्या आसपास पुणे शहराचा तो आकडा असू शकतो असा अंदाज आता आहे। आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं एकूण शहरामधली लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणं, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आज त्या ठिकाणच्या सुविधा उपलब्ध करून देणं, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो आहे। आजही शहरामध्ये 114 केंद्र सुरू आहेत। रोज आम्ही आज 15,000 आसपास नागरिकांना लस देतो, पण काल आम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून 1,45,000 लस आम्हाला नव्यानं उपलब्ध झाल्यात, आणि त्यामुळं आम्ही आता परत त्याच्यामध्ये 20,000-25,000 आम्ही जाऊ शकतो। आणि असा आमचा प्रयत्न आहे की एकूण सगळ्या व्यवस्थेवरती ताण निर्माण होऊ नये म्हणून अधिकची केंद्र निर्माण करणं आणि लसीकरण ह्याची व्यवस्था यंत्रणा ही चांगल्या पद्धतीनं उभी करणं। पुणे महापालिकेतले जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत जे कोरोना संसर्ग होऊन मृत झाले, अशा वारसांना नेमकी काय मदत केली जाते आणि नोकरीला आणि अतिरिक्त मानधन देण्याचा किंवा अनुदान देण्याचा तुमची घोषणा केलेली होती? खरं तर देशातील पहिली महापालिका आहे की ज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला। आम्ही घोषणा केली की या संकटाच्या काळामध्ये आपलं कर्तव्य बजावत असताना आमचे जे कर्मचारी अधिकारी हे मृत्यूमुखी पडतील त्यांच्या कुटुंबाला एक आर्थिक आधार आणि त्यांच्या वारसांना महानगरपालिकेमध्ये नोकरी अशा पद्धतीची योजना आम्ही जाहीर केली होती। काल त्याच्यामध्ये प्रत्यक्षात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 कुटुंबांना आर्थिक सहाय्य 25 लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना नोकरीचा काल आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमही झाला। एकूण जवळपास 42 लोक याच्यामध्ये आत्ता पात्र होत आहेत, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना 25 लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना नोकरी अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा आता सुरू झाली आहे। सर, लसीकरणाबाबत बरेचसे